छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयात छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. गच्च भरलेले सभागृह, साहित्यप्रेमींची गर्दी आणि अनेक दिग्गज साहित्यिकांची व्यासपीठावरील उपस्थिती अशा वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. पाहूयात या कार्यक्रमाचा एक रिपोर्ट. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडार आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत शहाजीराव राजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉक्टर आ ह साळुंखे बोलत होते. समाधानकारक असल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करतो. आपला समाज बदलू लागलेला आहे. आपल्या मुलींचे पंख खुले करण्यासाठी तो मदत करू लागलेला आहे. असं काहीतरी या ठिकाणी घडते आणि आमच्या एखाद्या ठाणगेंच्या सारख्या कवीचा अपवाद वगळता बहुतेक पुरस्कार प्राप्त व्यक्ती 50 आत या आहेत. म्हणजे आमची तरुण पिढी नवी झेप घेते आणि आधीची पिढी ठाणगे सरांच्या सारखी त्यांच्या पाठीशी आहे एक प्रकारे असं म्हणता येईल. खेड्यापाड्यातून आलेले शिक्षक, प्राध्यापक संगीताच्या क्षेत्रात कार्य करणे. खेड्यापाड्यात मी अशा अर्थाने म्हणतो की मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांच्या बाहेरचा जो सगळा भाग आहे तो ग्रामीणच भाग आहे एक प्रकारे असं म्हणता येईल. तर हे सगळं जे घडतंय हे आपल्या समाजाच्या बदलत्या वास्तवाचं चित्रण आहे. या संस्थेला एक मोठी प्रेरणा चौथ्या शिवाजी महाराजांच्या बलिदानाची आहे. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, जी डी खांदेशे, ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मसे, राह दरे, ॲडव्होकेट विश्वासराव आठरे, मेधाताई काळे, अलकाताई जंगले, अरुणाताई काळे, निमाताई काटे, जी के पाटील, मुकेशदादा मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे सचिव जी डी खांदेशे यांनी केलं. शिवाजी महाराज यांच्या स्मृती चरणता राहावी म्हणून भांडारने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेला राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आज संपन्न होत आहे. तर पुरस्कारामागची भूमिका संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केली. साहित्य ही यापूर्वी काही विशिष्ट शहरांची आणि विशिष्ट समाजाची मते झाली होती. आजच्या या साहित्यिकांच्या आमच्या पारनेर तालुक्यातले साहेबराव ठांगे माझ्या तालुक्यातले त्यांचं तुम्ही ऐकलंय पारनेरचा माणूस पाहण्याचा म्हणजे माझ्यासह तुमचं सुद्धा त्यांनी बरोबर मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. सांगण्याचा उद्देश असा की ही मते झाली एका विशिष्ट समाजाची, विशिष्ट शहरांची, ही आजच्या या बक्षीस प्राप्त जे काय सदस्य आहे आणि त्यांनी जे काही वाङ्मय या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांनी मोडून काढलेले एक नव पान या निमित्तानं आपण लिहितो आहोत हे आपण मानतो. बोलताना डॉक्टर आह साळुंखे म्हणाले की संस्थेने छोट्या मोठ्या कामांकडे लक्ष देऊन महाविद्यालयाची प्रगती उल्लेखनीय केली आहे. करवीर चौथे शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांना माहीत नाही. आपल्या देशात पहिल्या पिढीचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या बाबत आपण हलगर्जी झालो आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच करवीर संस्थानाचे पहिले ते चौथे शिवाजी महाराज यांचा इतिहासही सविस्तर पद्धतीनं सांगितला. यावेळी लतिका चौधरी यांना आत्मचरित्रासाठी, डॉक्टर संगीता म्हस्कर यांना संशोधनासाठी, लता गुठे यांना कथासंग्रहासाठी, डॉक्टर प्रशांत गायकवाड आणि प्राध्यापक भगवान फाळके यांना वैचारिक लिखाणासाठी, तर साहेबराव ठाणगे यांना काव्यसंग्रहासाठी आणि अनिल देशपांडे यांना चरित्रासाठी, तर सुनीता राजे भोसले यांना उत्कृष्ट प्रकाशक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेणाऱ्या चौथे शिवछत्रपती या प्राध्यापक गणेश भगत लिखित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्यावरील हे पहिलंच पुस्तक असल्याचं मत यावेळी महाराजांचे वंशज नारायणराव राजे भोसले यांनी व्यक्त केलं. यावेळी सुनीता राजे भोसले, डॉक्टर संगीता म्हस्कर, साहेबराव ठाणगे इत्यादी साहित्यिकांनी मनोगत व्यक्त केली. शिक्षण संस्थेत तुम्हाला कधी सुद्धा खेडोपाडचे शाळा बघतोय, फार वेगळी अवस्था नाहीये की परक्या शाळेत उगवती पिढी, परक्या शाळेत उगवती पिढी, आणि मायामध्ये माळी मास्तरांची, मायामध्ये माळी मास्तरांची, मायामध्ये माळी मास्तरांची. आणि तुम्ही जर चर्चा आलं होतं मंदिर बघायला त्यांनी आता तेच आहे, तेव्हापासून लोकांनी मनावर घेतले मंदिराचीच कामं चालली तिकडे तिकडे, म्हणजे वेळ नाही तर आत्महत्या करू, पण मंदिराचं काम पुढचं झालं पाहिजे. अहो बांधणी देवळे उंचती केवळी, बांधणी देवळे उंचती केवळी, स्वर्गालाच शिडी लागी, स्वर्गालाच शिडी लागी. तसंच परीक्षकांच्या वतीनं प्राध्यापक मेधा काळे यांनी मत व्यक्त केलं. आणि अतिशय नावाजलेला पुरस्कार म्हणून या पुरस्काराची गणना केली जाते, हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. तसंच आम्ही पाच परीक्षक याच्यामध्ये होतो, मी, प्राचार्य तांबे सर, तसंच प्राध्यापक बाबूचार्य चंदन शिवे, नंतर डॉक्टर गंगेराव माडकर, चंद्रकांतजी पालवे, आम्ही पाच जणांनी या सर्व पुस्तकांचं जे काही परीक्षण केलं त्याच्यामध्ये आम्हाला खूप चर्चा करावी लागल्या, खूप त्या पुस्तकांविषयी काही सांगावं लागलं, आणि मग सर्वांनी एकमताने ह्या यावेळी प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे, प्राचार्य ए आर दोडके, प्राचार्य लक्ष्मण मतकर, प्राचार्य एम एम तांबे, बी ए पाटील, राजेंद्र लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र देवढे यांनी केलं. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहमदनगर.